नमस्कार, मी सौ माधुरी जाधव संपूर्ण महाराष्ट्रात निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सीबीएस न्यूज मराठीमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करते. चला पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी. धक्कादायक बातमी, मतमोजणीवेळी अभिजित पाटलांची गाडी फोडली. सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या मतमोजणीच्या ठिकाणी सत्ताधारी कल्याणराव काळे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडली आहे. यात एक कार्यकर्ता जखमी झालाय. सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या मतमोजणीला रविवारी सकाळी सुरुवात झाली. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच सत्ताधारी कल्याणराव काळे गटाने मोठी आघाडी घेतली. विजयाची खात्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. मतमोजणीच्या ठिकाणी विरोधी गटाचे अभिजित पाटील यांची गाडी थांबली होती. विजयाचा जल्लोष करताना काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांच्या गाडीवर गुलाल टाकत घोषणाबाजी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अभिजित पाटील गटाचे किरण घाडगे या कार्यकर्त्याच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर पंढरपूर रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. 100 दिवसात दुप्पट परताव्याच्या अमिषाने 36 लाखांची फसवणूक. गुंतवणुकीच्या अमिषाने 36 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय. निलेश जेदे राहणार नांदेड सिटी सिंहगड रस्ता, जीवन मागाडे राहणार शिवप्रस्थ सोसायटी रायगड बिल्डिंग, वडगाव बुद्रुक सिंहगड रस्ता अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक असून ते धनकवडी भागात राहायला आहेत. आरोपी जयदे मागाडे यांच्याशी तक्रारदाराशी ओळख झाली. आरोपींनी त्यांना linuxtrade.uk या कंपनीत गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवलं. रक्कम गुंतवल्या 100 दिवसात दुप्पट परतावा मिळेल असे आमिष आरोपींनी त्यांना दाखवले होते. त्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांनी मिळून जयदे आणि मागाडे यांना 36,10,000 रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते. पैसे दिल्यानंतर आरोपींना त्यांना परतावा सुद्धा दिलेला नाही. 100 दिवस उलटल्यानंतर त्यांना मूळ रक्कम सुद्धा परत केली नाही. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तपास करत आहेत. 1.5 लाखांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहात अटक. खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून 1.5 लाख रुपयांची लाच घेताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत निगडी पोलीस चौकीतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी आणि मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री अटक केली. याबाबत एका 48 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे, पोलीस कर्मचारी सागर तुकाराम शेळके आणि मध्यस्थ सुदेश शिवाजी नवले वय वर्ष 43 राहणार वाल्लेकरवाडी चिंचवड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक 27 मधील तक्रारदाराच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.